Moria. Ganpati Bappa. Moria. Mangal Buddhi. Moria. So hello guys, tum kasa ho? Aapla ek navin vlog madhe ani aajcha var ek guruvar. आणि आज आम्ही चाललो मालवणला सगळी तयारी झालेली आहे आणि बाहेर आलो कारण घरातले सगळे झोपले आणि आता वाजले सकाळचे 5 आणि रोहित येतो मला न्यायला तर खालती रोहित येऊन थांबलाय आणि सगळी तयारी झालेली आहे कालचं मी रेडी केलंय आणि आता जाऊन अजून थोडासा काम आहे थोडासा नारळ गाळे एकत्र करायचे बघू आता रोहित आले खाली तिथं जाऊ आणि नंतर बघू काय काय होतंय चला तो आता खाली आलेलो आहे आणि सगळी रोहित बाई पण येतोय आणि सकाळचे 5 वाजलेत ना सगळी पब्लिक म्हणजे जी आपली सगळी कामाला प्रत्येकाच्या कामाला लागलेली आहे कोंबड्यांची गाडी येते रिक्षावाले पण जास्तीत जास्त झालेले आहेत आय थिंक रोहितचा फोन आला आहे हॅलो हां मी खालती येऊन थांबले हां रोहितचा पण कॉल येऊन गेला रोहित म्हणतोय मी आलोय खालती थांबताना माहिती आहे मी खालती थांबलाय तर तो पण येतोय आणि तो आला का जावं पण येस बाईच्या घरी आणि बघू कोण कोण आलाय मला तर नाही वाटत कोण आले असेल येस बाई पण सगळ्यात लवकर होतो गुड मॉर्निंग आल्या पहिल्या ग्रुपवरती आणि आता मी चाललोय रोहित चाललोय बघू आता कोण कोण आहे सो फायनली आपली गाडी आलेली आहे रोहित भाई गाडीवर बसून जाऊ चला फायनली आता येस त्यांच्या घरी पोहोचलेलं सगळी गाडी आपली वॅगनर आलेली आहे प्लस आपली बॅग आहे धीरज बाईंनी पण सगळ्यात लवकर हजेरी लावलेली आहे रोहित बाई आणि अमन शेख आणि सगळी तयारी झालेली आहे आणि अजून पोरं बाकी यायची ते आल्यावरती बघू आता कॉलेज पाठवला ते देवलात नारळ फोडायची गाडीला पूजाचे आणि लगे आम्ही इथून निघणार 5:30 वाजलेले आहेत चला बाईने आपली सोय केली चाय अरे सहा वाजता निघायचा फुल सपोर्ट आपल्या टीमला आणि बघा डिक्की अख्खी भरली आपलं 5 जणांचं थर्मास्टॅट फायनली आता आपण इथं निघले यश संचे घरचे ना आता जाऊ कॉलेज मंदिरात जाऊ कोणता मंदिर आहे काल भैरव मंदिरात चिंचपाडा मंदिर बाजूचा चला आता मंदिरात भेटू मागे याची पण गाडी येते ती पण निघलेली आहे आता मंदिरामध्ये पोहोचले तर काल भैरवाच्या हार नारळ मंदिराला लॉक आहे नारळ वरती पाया पडू नारळ काय
तिथे एकच लोकं कुठला पाहिजे सांग द्या ना मी चाललो मी येऊन दे बरं हां बोला काय चला सो फायनली देवाचं दर्शन घेतला नारळ फोडला आणि आता चाललो कॉलेज फाटे होते कॉलेज होती तिथं पण बाकीचे फोन आलेत फोन चालू झाले त्यांचे आणि आता आम्ही पण निघतो आणि कॉलेज जाऊन जाऊन बघू आपली सगळी गँग रेडी झालेली आहे आणि आपल्या दोन गाड्या वॅगनर आणि पुढे एर्टिगा चला भेटू कॉलेजला सो आता सीएनजी टाकायला आलो गाडीत बाकी सगळे कॉलेजवरती थांबले आहेत आमच्या गाडीत सीएनजी नव्हते प्रथमेश अजून आला नाही घरी ते आंघोळ धुतं म्हणतं अजून सगळी पोरं जमली आणि तो एकटा आंघोळ धुतोय तर बघू आता त्यालाच वाजतील सात यायला तो आल्यावरती निघू त्याने टाईम वेस्ट केला आमचा आणि झाले सगळी रेडी फक्त प्रथमेची वाट बघतात सगळी कॉलेजवरती थांबली साहिल मनोरे आणि कुणाल भाई लवकर जाऊन थांबले सगळ्यात चला आता सीएनजी तर बघतात आणि जाऊ डायरेक्ट कॉलेज कॉलेजवरती बघू काय किती बोलावे हो फायनली आता कॉलेज जवळ पोहोचलेलो आहे आणि आपली गाडी पण लागलेली आहे पब्लिक पण पुन्हा थांबली आणि सकाळचं वातावरण कॉलेजचा पहिल्यांदा बघते कारण कॉलेजला आम्ही कधी येतच नाही अरे ओके बोलो पब्लिक हाय चला स्वागत आहे तुमचं सगळी पब्लिक आपली गोळा झालेली आहे सीएनजी टाकायला पटू आला का म्हणतं आंघोळ धुतं म्हणतं आंघोळ बस का भाई काय बोलता ए ती गाडी आपली नाही हां साहिल भाई खोबरा घ्या परसाद वाटा कुणाल भाई काल सोय गेली आमची फोटोशूट टाइम सनी भाईच्या बाजूला आपण ए तू कला तिकडे राहिले पहिला बंद कर बंद फोटोशूट झालेलं आहे आणि आता आपण इथं निघणार आहेत सगळी रेडी झालेली आता प्रत्येक जण गाडीत बसतोय आणि थेट मालवण चला लक्ष द्या जय श्रीराम राधे राधे चला बाय बाय भेटू आता ग्रुप मध्ये व्हिडिओ मध्ये आपली गाडी एक्क्याण्णव सत्याहत्तर झाला छोटासा ब्रेक पॉट कधी करायला गाडी थांबलेला पालघर रोडला आहे मी टिकी राहील काय पक्का खाऊ गे आपल्या ना मध्ये छोटासा ब्रेक झाला थोडासा थांबलो आम्ही आणि आता डबल निघले निघतात गाडी गेली पुढे हातपाय तोंड बीट तुटले आता आणि इथे जायचे ना पालीला आता बघू कुठे जायचं मर्ज पण कॅन्सल झालं एक्सप्रेसशी आलो तर बघू आता कुठे जायचं आता छोटासा ब्रेक सीएनजी भरायला थांबलो माणगाव मध्ये आपण माणगाव मध्ये सीएनजी भरताव आणि डबल आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे आता आपला पुढे ब्लॉग आपला साहिल पवार
कंटिन्यू करणार आहे मी गाडी चालवत आहे. चुकला विकला काय तर समजून घ्या. हा कारण की आपल्याला काही सवय नाही काही नाही. रोहित ड्रायव्हर चेंज हा बघा. ड्रायव्हरला बसून बसून कंटाळा आला भाई. फुल नॉनस्टॉप गाडी आणले भाई. कसं वाटतं तुला प्रवास? चालवते आहे नॉनस्टॉप नाही चालवते. धीरे धीरे त्याला आणि पतू भाई. तू फुल नुसता मोबाईल मध्ये पतू काय पतूला बघा काय त्यांच्यावर काय परिस्थिती आली बघा. हे बघा हे बघा मोबाईल चार्जिंग लावायला कुठं आले बघा. तो चक्क पेट्रोल पंपात सनी हवावाला आहे का? तुझ्या गाडी हवावायची का? गाडी पाठी एक पुढे गेले. अमन मध्ये हवा का? अमन मध्ये अमन जाऊ दे बघा. भेटू पुढे. सकाळ सकाळी मस्त ऊन खायला भेटलं आज किती दिवसात ना. कारण की रोज जाऊ उठायचं काय लवकर होत नाही त्यामुळे आज लवकर उठून आलोय. आणि मस्त असा ऊन. इकडं साहिल भाई फुल मोबाईलवर बिझी आहे. इकडं अमन भाई कुणाल रॉयल एंट्री दोघांची कसले चालताना बघा. सगळे एकत्र मस्त सकाळचा ऊन ताजा ताजा. ती बघा एक गाडी आणि एक गाडी पुढं आहे. त्या गाडीचा नंबर आलेला आहे. यश भाईची गाडी. यश भाई धावत चाललाय. धीरे भाई काय वाटतं तुला? एक वेगळा सुकून. पाहू शकता नंबर आलेला आहे. पत्ते शेट शेट किती टाकायची त्यांची? तुझा मोबाईल बंद कर. रोहित शेठ धीरे शेठ लक्ष मालक स्वतः स्वतः सीएनजी भरली आणि आता निघलो रस्त्याला लागलो आम्ही. आणि डबल थांबलेलं काय आपलं? मग आपली गाडी पण थांबलेली होती. चला आता बघू काय बोलतात. कुठं जायचं भेटू आता जेवायला बसू ना. आता तिथे भेटू. तुला पण घेतो भाई. घाट लागले ना मस्त की छोटासा बोले तो बहुत बडा आहे. रोहित तुझी स्विफ्ट माझी मी आणले असते तर मला मंदिर होत. हा व्हाईट कलर काहीच दिसत नाही. एवढं धुका आहे बाई. काटकर हो काटकर त्याला डायरेक्ट थांबवलं रे. अरे भाई एन्जॉयमेंट यांचा ऐकलं ना मी प्रेमानंद हे प्रभू ती मजा असते गाडीत. कॉपी राईड होईल बघ तुला. कॉपी राईड भेटणार घेऊन पाहिला. काऊ घेऊन सनी भाईने पकडला. हे बघ काऊ चोर काऊ चोर. ए या दे ना चकली दे. नाही चकलीचा एक बॉक्स घे. ए बॉक्स नाही चकली चोर. चालत गाडीत चकल्याचं वाटतं आमच्या. चालू एवढं गाडीत चकली चकली वगैरे काय आहे का? नाही आता काय दिसत नाही एवढं. अरे तो आता जस्ट छोटासा भाग झालता. पाणी पाणी आमच्या गाडीतल्या खपल्याला तर पाणी घ्यायला आम्ही गेलो आणि गाडी थांबली. त्यांच्या गाडीतला खाऊ आपल्या अंबांनी चोरून आणला. आणि ते यशला दिसला त्याने यशनी घेऊन गेला. यश सनी ते पण जाम शातीर आहे ना सगळे.
काय खाऊ आम्हाला देत नाही आणि ते आहेत आमच्या पुढे बघा इधर उनकी गाडी आणि इधर हमरे गणपती बाप्पा की गाडी रोहित भाई असू नको परशुराम घाटामध्ये आम्ही आलेलो आता मस्तपैकी एकदम सुखाचा प्रवास आमचा चालू आहे आणि आमच्या गाडीची कपात आलेली आहे दोन पंप मागे गेले तरी लक्ष नाही ड्रायव्हरचा आमच्या कामाचा नाही सगळ्यांचा ड्रायव्हरचा नाही माझं नाही सगळे पुढची गाडी पण इंजिन आहे आता हा घाटाकडे होतं सीएनजी भेटणार आहे कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये कंटिन्यू भाई असा घाट पाहिजे एक नंबर खाली दरी दरीत नदी आणि आमचं पद्धत असतं बघा कसं काय बोलायचं व्हिडिओसाठी धरायला लागतंय आणि हे बघा दरी ब्लॉग साठी धरायला लागतंय पद्धत चाल हे बघा निसर्गरम्य वातावरण टायमॅटो विकायला आले का तू चामट घे चामट चाबड असलं आमचं इथे आमच्या हातात ना काही खाऊ काही सुटत नाही कधीपासून अजून अजून नाही करी कष्ट आहे मम्मी मी या चार भाकरी म्हणाले हा म्हणून तर तुला भाकरी आणून सांगले मी नी सांजे घरी कॉफी पिली हा झोपरली चला भेटो आता सीएनजी पंपामध्ये आता येतो जवळच आलं आपलं मागच आहे आली भाई सीएनजी आली 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 गर्दी नाही काय नाही रेशन नाही आलं ते कसं आपलं मागे येते का होती त्यांना बोलव त्यांना बोलव त्यांना फोन कर बरं सीएनजी आहे प्रेशर नसला तर नसला चला दुसरी गाडी पण आली आपली अंगाव नाही नालेक नालेक ड्रायव्हर आहे नालेक नालेक ड्रायव्हर आहे तू बोललो सीएनजी पंप मी बोललो झाला आपला दुसरा ब्रेक सीएनजी पंप आलेला आहे सीएनजी भरू आणि थेट गणपती पुलेने मधीच नाश्ता मधीच नाश्ता करायला थांबायचंय मधीच नाश्ता करून थेट गणपती पुलेला जाऊ चला आता सीएनजी बसताव तोपर्यंत फ्रेश होऊन येतो सो गाईज आता रस्त्यामध्ये थोडंसं थांबलेलं आहे भूक लागलेली आहे जाम डबं घेतलंच पाठी पण नॉनव्हेज असल्यामुळे ते खायच नाही कारण की गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं गणपती पुलेला आणि इथं नाश्ता करायला थोडंसं थांबलेलं आहे थोडं आपली पलटण आणि एक जोडी एवन चला आता नाश्ता करू आणि जाऊ पुढे दुकान आहे पण काय झालं द्या आमचा पॉट भरणारच नाही ना म्हण आता नाश्ता करून झालेला आहे आणि एक जोडी दिसली आपल्या मोठो आणि आपल्या धीरे येता बोललो आता नाश्ता करून झालेला आहे आणि आता चालल्या गणपती पुलेला आता भेटू रस्त्यामध्ये कसा रस्ता आहे काय आपल्या माहित नाही ड्रायव्हर पण कोण येतो माहिती रोहित आहे मी एक साहिल आहे चला आता भेटू जाताना अमन आपला यश भाई यश भाईची गाडी आणि यश भाईचा नवीन शॉप बघा नवीन दुकान लावलेलं यश भाईने इथं अंडी इथं चामटे आहेत अंडी कशी दिली पाच रुपये येस भाई कॉन्टॅक्ट नंबर येतो आणि ये भाई अमन भाई कधीच स्पॉट बरं नाही नुसता चालत आहे काय अमन स्पॉट भरला का भरला भाई नक्की का दोन वडापाव तीन चिप्स चार चकल्या एक चकली लय खाला मला माहिती मी किती खाते चला भेटू आता रोहित भाई गाईज हे किती अर्धा तासात का अर्धा तासात आम्ही गणपती पुलेला पोहोचू साईबाई इकडे झोपलाय
आरामात म्हणून ब्लॉग मी कंटिन्यू केलाय आणि थोड्या वेळात आम्ही गणपतीपुळेला पोहोचो. इकडे रोहित आणि अमन दोघं पण फुल जोश मध्ये आहेत. रोहित भाई कंटिन्यू ड्रायव्हिंग करत आहे. रोहित भाई फुल हेवी ड्रायव्हर आहे कारण की पनवेल पासून गाडी त्यांनी झाले बहुतेक तर जर कोणाला गाडीसाठी ड्रायव्हर पाहिजे असेल तर रोहित भाई डीएम करा. 4-5 किलोमीटर चालू कोणी आईस कोकणाचा नजर आहे. साई भाई उठलेला आहे आता. नमस्कार. कोकणाचा नजारा आहे तो वेगळा आहे बघा. काही नदी डोंगर आम्हाला याच पुलावरून जायचंय. सुंदर असा नजारा. नली गणपती बोले पोहोचलेलो आहे फर्स्ट डेस्टिनेशन आमचा. पोहोचलो आणि पोहोचलो का मी झोपलो होतो आताच उठलो जस्ट. आपल्या अमन भाई ने उठवला म्हणे आपला ब्लॉग कंटिन्यू केला. आपले साहिल पवारने त्याला धन्यवाद. लवकरच मंदिरात जाण्याची पब्लिक ब्रेक बोले इथं रे भाई चालते असे लावायची ना रे आपला विषय पुढे लई जाण्याचे. पुलाची पब्लिक आहे गाईज देवाचं ठिकाण आहे. गाडी लावायला जागा शोधतोय आणि आमची एक गाडी अजून यायची बाकी आहे त्यामुळे आम्ही पुढे पुढे चाललोय. जशी आमची गाडी येईल तशी आम्ही कुठेतरी पार्किंगला जागा शोधू कपडे चेंज करू आणि मग देवळासाठी निघू. देवळात दर्शन विर्शन घेऊ साठी पण आता चार्ज करायला लागले. एवढी पब्लिक फुल आहे बघा. आता जस्ट दिवाळी पार्किंगची पावती पडली. पार्किंगची पावती आहे. सॉरी गाईज पर पर्सन 5 रुपये आमंत 10 रुपये घ्यायला पाहिजे होत. काय म्हणणं आहे तुझं? अमनचा धारणा पाहिजे होत. आणि एवढी गर्दी आहे ना. हॅलो. एवढी गर्दी तर दर्शनासाठी पण आम्हाला जमणार नाहीये. आणि आम्हाला अजून 200 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. इथून पोर काय बोलतात मुख दर्शन होईल तर मग पुढे बघू आता काय होत. सो फायनली आता आपण गणपती पुळेची तशी पोहोचलेलो आहोत आणि दिवाळीच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे एवढी गर्दी आहे ना तर गाडी लावायला पार्किंगला पण जागा नाही. पार्किंग काय पार्किंगमध्ये यायला पण ट्रॉफिक एवढी आहे ना तर तुम्हाला दाखवलं तुम्ही एवढी गर्दी आहे. आणि आता सगळी पोरं तयारी करतात सगळी तोंडबेट धुतात आणि आता निघू आम्ही मंदिराकडे. आणि दर्शन काय होणार नाही मुखदर्शनच होणार आहे. हे बघा तोंड धुतात शेठ. चला आता भेटू मंदिरात. फायनली आपण गणपती बाप्पाच्या कमानी जवळ पोहोचलो आहोत आणि गर्दी तुम्ही बघू शकता जाम गर्दी आहे. बघा संस्थान श्रीदेव गणपती पुळे. सो फायनली आपण गणपती बाप्पाच्या फुल रेडी आणि धीरज भाईने आपल्या फसवला आणि गर्दी एवढी आहे ना तर दर्शनासाठी जाम कठीण काम आहे आमचं. इकडे बघा गर्दी. दर्शन भेटणं मुश्किल आहे.
हे आपली पब्लिक. सो आता गणपती बाप्पाचं दर्शन घेणार जे समोरच्या मंदिराचा आणि गर्दी एवढी आहे ना दर्शनासाठी तर लईच कष्ट आहेत आणि बीच वरती पण जाम गर्दी आणि सगळी पब्लिक आणि आमचा अमन भाई. कसं आहे तुम्ही कसं तुम्ही समुद्र दाखव लोकांना भाई तिकडे जाऊच ना आपण आता थोडी फार शॉपिंग शॉपिंग या बाप्पाचं दर्शन घेता होता बाहेरची कारण की एवढी गर्दी दर्शनासाठी आम्हाला 2 तास तरी जाते आणि त्या 2 तासात आम्हाला आधी वरची ना मालवणला पण जायचं तो प्रवास पण आहे अजून नाही जमणार. चला आता पुढे बघू आपण. तो आता बाप्पाच्या मंदिराला पोचण्यात आम्ही मंदिर पण समोरच आहे आणि हे बघा सफेद पलटण व्हाईट पलटण सगळे सफेद कपडे गणपती बाप्पाचं मंदिर आणि ही इकडे गर्दी. गाईज प्लॅन बी झालेला आहे तयार चालले सगळ्या आता दर्शनासाठी कारण की एवढा लांब आम्ही 12 तास प्रवास केला 8 तासाचा एवढा लांब गणपती बाप्पाजवळ आलो आणि तेव्हा तर मुख दर्शन असं होणारच नाही. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि नंतरच जाऊ. चला आता दर्शनासाठी गर्दी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. आता फायनली दर्शनासाठी आम्ही आलो. लाईन लागलो जाम गर्दी आहे आणि बघू आता जमते आता 1 तास लागेल दर्शनासाठी आणि बाप्पाचं एकदम दर्शन होणार चांगलं आणि निघून नंतर आपण मालवणच्या रस्त्यावर. गणपती बाप्पा आता बाप्पाच्या दर्शन थोडीशी थोडस वेळ बाकी आहे आणि खुशी बघा गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. बाप्पाच्या मंदिराचे पास आलेलो होतो आणि आतमध्ये कॅमेरा आला नाहीये पण प्रेस करेंगे कृपया मंदिरात जाण्यापूर्वी आणि पुढे एवढा नको 2 घंटे 5 झाले पोहोचले आणि आतमध्ये काय मोबाईल आलो नाही तर मी इथनं डायरेक्ट मंदिरात बाहेर आलो त्यावर नंतर शूट चालू करतो त्याला भेटतो आता मंदिराच्या बाहेर. फायनली गणपती बाप्पाचे दर्शन एकदम सुंदर आणि एकदम मजेदार झाला आणि पोरं बोलत होती दर्शन नको जाम गर्दी असा तसा आणि आजच्या तसा दर्शन झाला आता तास पण आता मधला व्ह्यू तुम्ही पॉसिबल करतो आम्ही थोडासा प्रयत्न बघू काय होतोय. चला मंदिरामध्ये सो बाप्पाचे दर्शन झाले आणि गर्दी पण होती पण आज त्या 15 तासामध्ये दर्शन झालं आमचं आणि आता आम्ही निघतो मालवणच्या रस्त्याला. तर चला आता बाहेर जाऊ आणि गणपतीचं 1 नंबर दर्शन झाला बाय बाय गणपती आणि आता निरोप इतना देतो आम्ही आता थेट मालवणमध्ये पहिले मालवण पहिले जेवायचं आहे काही जेवलो नाही ऑफ रोडिंग करत आलतो आम्ही रोड आणि 1 नंबर दर्शन झाला एकदम आवडला आणि पुढे बोलत होती प्लॅन कॅन्सल झाला प्लॅन बी बनवला दर्शन घ्यायचा घेतला. चला आता गाडी जाऊन आपण पोहोचलेलो आहोत आता सगळी तयारी करतील आणि जाऊ मालवणच्या रस्त्याला आणि सगळ्यात पहिले भूक लागलेली आहे कुणीच काही खाल्ला नाही 2 वडापाव खाल्यात आणि बस एवढा आणि मालवणला. आता गणपती बोलेमध्ये निघलोय आणि आता चाललो मालवणच्या रस्त्याला आणि आता भूक लागलेली त्यामुळे आता थोडा रस्त्यात थांबू डब्बा खाऊ आणि परत प्रवासाला सुरुवात करू आम्ही.
चल आता ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. म्हणजे जेवणाचा टाइम झाला आणि एकदम सुंदर अशी जागा भेटली जेवायला. चला आता जेवण घेतो, बघू कोणी काय काय आणलंय. संस्कारी बोलाय संस्कारी. तो साई गाईज आता जेवण झालेलं आहे, सगळे रेडी आहेत. आता हा साहिल भाई जेवते. आमचं झालं जेवण, आता आता लावतो गाणी आणि नाचतो. चला आता निघतील गाड्या आपल्या. ते असलं तर लय लरवलं. जेवण झालेलं आहे आणि तो फोटोशूट प्रथमेश पाटील. हे गप्पे लागल आणि आता निघतो आम्ही. सो आता जेवण झालेलं आहे आणि आता मी निघालो मालवणच्या रस्त्याला. जाम वाट बघली जेवणाची, कारण की बाप्पाचं दर्शन होता. बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर जेवणाचा तयारी होती आमची, म्हणून थांबलो. बाप्पाचं दर्शन झाला, जेवण पण झालं आणि आता चाललो मालवणला. तर मालवणचा रस्ता आहे 4 तासाचा कमीत कमी. तर आता मस्तपैकी मी झोपणार आहे आणि आपला साहिल भाई ब्लॉग कंटिन्यू करणार आहे आणि आपल्या रोहित भाईनी फुल मेहनत घेतले, कंटिन्यू गाडी तोच चालवत आहे. एक सल्यूट आणि भेटू आता. दोन शब्द अपुरे आणि रोहित एकदम नायक. सो आता गणपती पुलीशी निघून 2 तास झाले. साडेतीन तास झाले आणि अजून आम्ही पोहोचलो नाही. अजून आमच्यापासून 90 किलोमीटर मालवण आहे. हा आणि अजून आम्हाला 90 किलोमीटर बोलला त्यांचे. 2 तास आणि आमची गाडी एकदम स्लो मध्ये बसते की 40 ते 50-60 साठच्या वरती गाडी आम्ही नेहतच नाही. दाखवू नको 70 काय नाही, दाखवू नको 70 आणि एकदम मजा. आणि हे आमचा ढोलकी ही काय दिसती गाड्यात ठेवले लावत तर कोण नाही, पण गोष्टी एवढ्या चांगल्या आहेत. दिसल ते पार्ट आहेत पुढे अजून रोहित भाई. रोहित भाई कंटिन्यू गाडी आणली भाईनी, कंटिन्यू गाडी भाईच्या पुढे शब्द नाही बोलायला. जर तुम्हाला डायव्हर बिव्हाची गरज लागली तर भाईला डीएम करा. आमचा सपोर्ट आम्हाला सांगा. आता त्याची ऍडव्हर्टायझिंग पण करावं आपल्याला. ऍडव्हर्टायझिंग नाही, पैसे नाही दिलं म्हणून. सॉरी, आम्ही ऍडव्हर्टायझिंग नाही करत. आम्ही फक्त एक आम्ही भेटू मालवण मध्ये. 2 तास रूम शोधायचे, रूम भेटल्यावरती तरी भेटू, रूम शोधताना तरी भेटू. सो गाईज आता वाजले 10 आणि अजून काय आम्ही मालवणला पोहोचत नाही. अजून अर्ध्या रस्त्यात, म्हणजे अजून आमच्यापासून मालवण 40 किलोमीटर 40 किलोमीटर अजून 1 तास प्रवास आहे. 1 तास आम्ही लवकर ट्राय करायला बघू, पण फास्ट नाही झाला स्लो. आणि आज रूम नाही भेटली, रूम अजून जाऊन शोधायची. रूम जेवण नाही घेतला, जेवण अजून आमचा बराच काही बाकी आहे. काय होत टाइम वगैरे काय सांगू नाही शकत. सर्वायवल करावं लागेल. नाही मॅगी आहे, मॅगी आहे. दुकानं पण बंद झालेली आहेत सगळी. काहीतरी करायला लागेल, कारण की जेवल्याशिवाय झोप येत नाही शेवटी. किती काय झालं तर मॅगी जिंदाबाद धान्याचं प्राईज आहेत. राज सामान आम्ही तसं घरच्याने घेतलंय, प्रॉब्लेम काय नाही, फुल सेफ्टी. बट सो आता मागून आमच्या इथून फक्त 10 किलोमीटर बाकी आहे आणि येताना हॉस्टेलमध्ये फिरल्या प्रथमेश पाटीलला भाजी घ्यायसाठी, कारण तो व्हेजिटेरियन आहे. आणि हे बघा बाकीचे पुढे गेल्यात, पुढे जाऊन रूम शोधणार आणि काहीतरी काय होणार ते माहीत नाही. आणि रोहित, यश, अमन, मी आणि साहिल पवार आम्ही थोडासा ब्रेक घेतला आहे त्यांच्यासाठी. थांबलो हॉटेलमध्ये आणि पहिल्या दिवसामध्ये एवढा स्ट्रगल झालेला आहे तो वाटला ना, तर आम्हाला वाटलं मजा होईल. कम्प्लीट होईल दिवस, कम्प्लीट होईल 11 वाजले. आम्ही बोलतो वेगळं. चला भेटू आता मालवणमध्ये, बघू रूम भेटतोय का नाही.
सो गाइस आता आपण फायनली मोठे आलेलो आहे. जेवण पण झालं, घाई घाई झाला, सगळा जेवण बनवायचा शूट सगळं विसरून गेलो बनवायचा, कारण की घाई जेवढी भूक लागली होती. चार्जिंग पण म्हणजे मोबाईलमध्ये सगळं झाला, जेवण पण झाला आणि आता झोपायची वेळ आलेली आहे सगळी. आता आम्ही आमच्या रूममध्ये तिघे जण आहोत, बाकी तीन रूममध्ये तो बाकी पब्लिक आहे. तीन रूम आहेत, तीन रूममध्ये एक आहे, एका रूममध्ये चार. सगळे असं ऍडजस्टमेंट केले आणि आता झोपतो. गुड नाईट आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू आता तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.